पुणे शहरात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. त्यातच आयटी पार्कमध्ये देखील युवा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होतोय. अशातच अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी वर्क फ्रॉम होम अशी संकल्पना अवलंबत आहे. कोरोना आजाराचे परिणाम आयटी क्षेत्रावरही बघायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडजवळील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील बहुतांशी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरात बसून काम करण्याचा पर्याय दिलाय. मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आयटी कंपन्यांनी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे आयटी अभियंत्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झालाय. तर या परिस्थितीत कंपन्यांनी काय करायला हवं याबाबत आयटी कर्मचाऱ्यांनी काही मुद्देही अधोरेखित केलेत. लीग है जो एक्सपेक्ट भी कर रही है, तो अभी ऐसे सिचुएशन में भी उनको क्लियर इंस्ट्रक्शंस दे देने चाहिए कि उनको ऑफिस नहीं आना चाहिए. वो ज्यादा प्रोन है इस चीज के लिए और वो उनको भी और उनके बेबी को भी अफेक्ट कर सकता है अगर गलती से भी ऐसा कुछ हो गया. तो ऐसे जो लोग जिनका इम्यूनिटी सिस्टम थोड़ा वीक भी होता है, जो जल्दी सर्दी बुखार पकड़ते हैं, उनको तो नहीं आने का इंस्ट्रक्शंस दे देना चाहिए ऑफिस में. सूचना आम्हाला कंपनी दिलेत की येताना हायजीन तुमचं मेंटेन करा, हात 2-3 वेळा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने धुवा, ज्या लोकांना हा आजार आहे त्यांच्यापासून कमीत कमी 1 मीटर लांब राहा, आणि जे लोक चायना, इराण किंवा इटली, साऊथ कोरिया हे जे अफेक्टेड कंट्रीज आहेत तिथनं आले असतील त्यांनी स्वतःहून डिक्लेअर करायचं आहे कंपनी आल्यावर की आम्ही तिकडनं आलो आहे आणि त्यांनी ऑफिसला यायचं नाही आहे. त्यांना कंपल्सरी सुट्टी देण्यात आलेली आहे. 14 दिवस ते 15 दिवस त्यांनी एकांतवास हा घेतला पाहिजे आणि त्यांनी हा संसर्ग रोखला पाहिजे ही काळजी त्यांनी घेण्यात आलेली आहे. आणि आमचे जे बरेचसे मित्र आहेत जे बाहेर देशामध्ये आहेत, अमेरिका किंवा जापान, ऑस्ट्रेलिया, तिथले बरे जे मोठेसे ऑफिस आहेत, जर तिथं एखादी केस सापडली आहे पॉझिटिव्ह म्हणून तर अख्खीची अख्खी फॅसिलिटी शटडाऊन करण्यात आलेली आहे. आणि ती फॅसिलिटी डीप क्लिनिंग त्या फॅसिलिटीत केलं जाणार आहे. अशा सुद्धा बऱ्याचशा स्टेप्स इथं घेतल्या पाहिजेत. जर एखादी व्यक्ती आढळून आली आहे की ती पॉझिटिव्ह आहे तर त्या त्या पर्यावरणाचं डीप क्लिनिंग हे केलं पाहिजे, असे स्टेप्स घेतले पाहिजेत, हीच आमची अपेक्षा आहे.